गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास थर्ड सब्जेक्ट टीवीएस, चैप्टर नंबर फोर्थ, डायरेक्शन एंड मैप्स। यस्टरडे वी कंप्लीटेड द टॉपिक फाइंड द डायरेक्शन। लेट अस रिवाइज द पॉइंट फाइंड द डायरेक्शंस। द फोर मेन डायरेक्शन ईस्ट, वेस्ट, south or north, how do we find them? या डायरेक्शन आहे आपल्याला फाइंड करायचे आहे, कोणती कुठे आहे हे आपल्याला बघायचं होतं। द डायरेक्शन इन अ विच द सनराइज इज द ईस्ट, सनराइज जिकडून उगवतो ती दिशा म्हणजे ईस्ट। वी स्टँड द फेस ईस्ट, वी इज बिहाइंड ऍट द टाइम ऑर नॉर्थ ऑर साऊथ। जे ईस्ट दिशा आहे त्या ईस्ट दिशेमध्ये आपण फेस करून जर उभं राहिलो तर राईट साईडवरची दिशा आहे साऊथ, लेफ्ट साईडवरची दिशा आहे नॉर्थ। ओके, अँड ईस्टच्या अपोजिट दिशा दिलेली आहे वेस्ट। ओके, द आपण मग फाइंड केल्या, मेन डायरेक्शन फाइंड केलेले आहे, त्यानंतर आपल्याला डू यू नो, तुम्हाला माहित आहे का ते आता आपण बघणार आहे। डू यू नो म्हणजे मॅग्नेटिक वरून डायरेक्शन कसं आपण ठरवू ते आपल्याला बघायचं आहे। सनराइज प्रमाणे आपण डायरेक्शन फाइंड आउट केलेले आहे, पण मॅग्नेटिक नुसार पण आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायचं आहे। द सनराइज अँड सेट द एव्हरी डे दॅट वी वाय द सनराइज यूज ऑफ द डायमीटर डायरेक्शन। जे सूर्य उगवतो आणि मावळतो त्यावरून आपण दिशा ठरवलेल्या आहेत, पण आपल्याला ज्या दिशा ठरवायच्या आहे त्या दिशा कशावरून ठरवायच्या, मॅग्नेटिक डायरेक्शन म्हणजेच होका यंत्र याला म्हणतात, त्याच्यावरून आपल्याला या दिशा ठरवायच्या आहे। द मॅग्नेटिक नीड्स इन द कंपास ऑलवेज द लाईन्स इन द सॉर्ट ऑफ नॉर्थ डायरेक्शन आज युअर टीच अँड पॅरेंट शो इट यू। इथे दिलेले आहे ज्या डायरेक्शन्स दिलेल्या आहेत, ही डायरेक्शन्स आहे इकडे ते मॅग्नेटिक डायरेक्शन दिलेलं आहे। या मॅग्नेटिक डायरेक्शनमध्ये ईस्ट आणि वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ, फोर डायरेक्शन दिलेले आहे। याच्यामध्ये मेन डायरेक्शन कोणती दाखवत आहे, नॉर्थ। या मॅग्नेटिक डायरेक्शनमध्ये नेहमी आपल्याला कोणती दिशा दाखवत आहे, नॉर्थ। कोणती दिशा दाखवत आहे, नॉर्थ दिशा आपल्याला दाखवत आहे। नॉर्थ दिली आहे, नॉर्थचा अपोजिट कोणती दिलेली आहे, साऊथ आहे। इथे पण बघा नॉर्थचा अपोजिट सनराइज म्हणजे साऊथ आहे। जेव्हा आपण आपलं फेस आहे तेव्हा आपण नॉर्थ कडे करतो आहे, तेव्हा राईट साईडवरची जे डायरेक्शन आहे ते ईस्ट येते आणि लेफ्ट वर साईडची वेस्ट येते। नेहमी लक्षात घ्यायचं की नॉर्थ जर दाखवत आहे, नॉर्थच्या राईट साईडवरची जे डायरेक्शन आहे ते ईस्ट आहे आणि लेफ्ट साईडची काय आहे, वेस्ट आहे। आपण हे मॅग्नेटिक म्हणजे होका यंत्रावरून सुद्धा आता आपण बघितलं की कोणती ईस्ट ठरवायची आणि कोणती वेस्ट। इथे आपल्याला नॉर्थ दिलेले आहे तर अपोजिट आपण साऊथ घेत असतो, पण त्याच्या राईट साईडवरची आपण ईस्ट घेतली तर लेफ्ट साईडवरची वेस्ट घेतली। पण ईस्टकडे आपण जर फेस करून उभं राहिलो तर आपण बघितणार आहे की राईट साईडवरची साऊथ आहे, लेफ्ट साईडवरची नॉर्थ आहे, अपोजिट आहे वेस्ट आहे। म्हणजे होका यंत्रामधील चुंबकीय सुई नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते हे आपल्याला आता काय झालेलं आहे, माहीत झालेलं आहे। मग व्हॉट इज द सोल्युशन, सई अँड अभय हॅव बीन इन आर्क्स सॉल्व द प्रॉब्लेम, कॅन यू हेल्प देम। तुम्हाला आपल्याला मदत करायची आहे हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी। इथे दिलेलं आहे बुक्समध्ये बघा, इथे दिलेलं आहे, इथे आपल्याला पूर्व दिशा दिलेली आहे, ईस्ट दिशा दिलेली आहे, आपल्याला तीन डायरेक्शन काय करायच्या, फाइंड आउट करायच्या। ईस्टच्या अपोजिट कोणती डायरेक्शन देऊ आपण तिथे पिक्चर्समध्ये, वेस्ट। बघा मी इकडे लिहिलेले आहे वेस्ट, वेस्ट। राईट साईडला आपण मी लिहिलेले इकडे नॉर्थ, लेफ्ट साईडला लिहिलेले आहे साऊथ, लिहिलेले आहे ईस्ट वेस्ट, नॉर्थ ऑर साऊथ। मग इन द पिक्चर द ईस्ट इज अ मार्किंग युझिंग द राईट अदर थ्री डायरेक्शन इन एलो बॉक्स। एलो बॉक्स मध्ये त्या डायरेक्शन फाइंड आउट करायच्या होत्या, त्या आपण फाइंड आउट केलेलं आहे। इन विच डायरेक्शन ट्रॅव्हल्स द गो टू आईस्क्रीम शॉप टू बस स्टॉप,
म्हणजे आईस्क्रीमच्या दुकानापासून बस स्थानकाकडे जाण्यासाठी कोणती दिशा जावं लागेल. आता इथे पिक्चर्स मध्ये दिलेलं आहे की आईस्क्रीम शॉप दिलेलं आहे आणि बस स्टॉप दिलेला आहे. याच्याकडे या आईस्क्रीम कडून जर इकडे जात आहे तर आपल्याला कुठे जावं लागेल, ईस्ट डायरेक्शनने जावं लागेल, म्हणजे पूर्वेकडे जावे लागेल. असे क्वेश्चन सुद्धा आपल्याला काय येतात एक्झाम मध्ये येत असतात. सारा वेंट टू गो बस स्टॉप इन द विच डायरेक्शन मस्ट वी शी गो, म्हणजे साराला बस स्थानकाकडे जायचे आहे तर तिला कोणत्या दिशेला जावे लागेल. आता जे सारा आहे ती सारा इथे उभी आहे आणि तिला बस स्टॉपला जर जायचं असेल तर तिला कोणत्या डायरेक्शनला जावं लागेल, नॉर्थ डायरेक्शनला जावं लागेल. लेट अस टू प्ले गेम. बघा आपण डायमीटर इज अ ईस्ट वी स्पेंड इन युअर प्लेस, व्हॉट आर द थिंग सजेशन इन द विच डायरेक्शन, नाव मूव अराउंड इन द सर्कल्स, जे गावाची पूर्व दिशा ओळखा आणि गावातील काय काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं. मी इथे म्हटलं की नागपूर आहे, हे काय आहे, नागपूर आहे. नागपूरला जो आपला भाग आहे तो कोणता आहे, नॉर्थ आहे. कोणता आहे, नॉर्थ. हा नॉर्थ, नॉर्थला आपली स्कूल आहे. आता मला नॉर्थ मधून बस स्टॉपला जायचं असेल तर कोणत्या डायरेक्शनला जावं लागेल, मला इकडे बस स्टॉप कोणत्या साईडला आहे, ईस्ट कडे आहे. कोणता आहे, ईस्ट कडे. मग मला नॉर्थ कडून कुठे जावं लागेल, ईस्ट कडे जावं लागेल. हे काय झालं, डायरेक्शन. जर मला इकडे साऊथ घेतलेले आहे, साऊथ, साऊथला काय आहे, एअरपोर्ट. एअरपोर्टला जाण्यासाठी नॉर्थ कडून इकडे साऊथला जावं लागेल. तर असं आपण गावाचा एक नकाशा घेतला आहे आणि त्या गावामध्ये काय काय आहे, इथे लिहिलं मी बस स्टॉप BUS TOP स्टॉप, नंतर एअरपोर्ट एअरपोर्ट. मग एअरपोर्टला जायचं असेल तर साऊथ डायरेक्शनला जावं लागेल नॉर्थ वरून, आणि इकडे ईस्टला काय आहे, बस स्टॉप दिलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन, इन द मॅप डायरेक्शन आर द वे ऑफ द शो दे इन्क्लुडिंग विथ द हिल डायरेक्शन ग्राउंड रीडिंग द मॅप्स, म्हणजे नकाशा दिलेल्या असतात त्या दिशाचक्र दिलेल्या आहे, यावरूनच आपल्याला काय दिशा आपल्याला समजतात. आता आपल्याला मॅप्समध्ये डायरेक्शन दिलेले असतात, नेहमी मॅप्समध्ये डायरेक्शन दिलेले असतात. कोणते डायरेक्शन दिलेले असतात, हे होका यंत्रामध्ये डायरेक्शन दिलेले असतात नेहमी. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मॅपमध्ये की नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन दिलेलं आहे, आपल्याला इकडे राईट ईस्ट आणि वेस्ट डायरेक्शन दिलेलं नाही. जसं सनराईज प्रमाणे ईस्ट वेस्ट आपण नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन फाइंड आउट केलेलं आहे, इकडे मॅग्नेटिक डायरेक्शननुसार आपण कोणतं नॉर्थ अँड साऊथ फाइंड आउट केलेलं आहे आणि ईस्ट आणि वेस्ट केलेलं आहे. तसं मॅप्समध्ये आपल्याला यूज करताना मॅग्नेटिक काय डायरेक्शन ओळखायला दिलेलं आहे. तर आपण मॅपमध्ये आपण बघितलं, आता तुम्हाला इकडे एक हाऊस मॅप दिलेला आहे. या हाऊस मॅपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड आउट द डायरेक्शन्स. इथे हाऊस दिलेला आहे, मग या डायरेक्शन फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट डायरेक्शन मध्ये आपण जर सनराइज इकडून होत आहे तर इकडे ईस्ट लिहू, इकडे वेस्ट लिहू. पण मी इकडे घेतलं ईस्ट आहे, इकडे वेस्ट घेतलं, इकडे साऊथ घेतलं, इकडे नॉर्थ घेतलं. अशा प्रकारे आपण हा सुद्धा मॅप काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो डायरेक्शनचा. मग इथे दिलंय फॉर एक्झाम्पल, फॉर द ईस्ट ऑन द मॅप मस्ट मॅच टू द ईस्ट इन युअर सराउंडिंग डुईंग द कॅन यू टेल मी वन्स डायरेक्शन कॅन अ प्लेस शो द मॅप युझिंग द मेथड व्हाइल द रीडिंग द मॅप इन युअर टेक्स्टबुक. आपल्या टेक्स्टबुकमध्ये मॅप दिलेले आहे, आता ते दिलेले मॅप आहे ते आपल्याला काय करायचे आहे, रीडिंग करायचे आहे त्या मॅपची. म्हणजे तिथे आपल्याला मॅप्समध्ये जे आपल्याला बस स्टॉप कुठे दिलेला आहे, एअरपोर्ट कुठे दिलेला आहे, मार्केट्स कुठे दिलेले आहे, हाऊसेस कुठे दिलेले आहे, हा मॅप त्याच्यानुसार पण फाइंड आउट करता येते. ओके, चलो नेक्स्ट पोर्शन आहे. अभी नेक्स्ट पोर्शन में दिया है जैसे डिस्ट्रिक्ट स्टेट एंड कंट्री. ओ नेक्स्ट पीरियड में अपन क्या करेंगे, नेक्स्ट पीरियड में पढ़ेंगे. तब तक के लिए चलो, हैव अ नाइस डे, बाय.